नमस्कार, शुभ दुपार मित्रांनो। रितेश सर एक महिन्यानंतर भेटलेत। नमस्कार, शुभ दुपार मित्रांनो। दुपारचं 1:30 मित्रांनो, हत्तीरगी इथं आहेत मी आत्ता। काल रात्री MRPL पंपावर डिझेल भरून निघालो, त्याच्यानंतर 11:30-12 आलो आणि जेवण केलं। तिथून जे निघालो ते डायरेक्ट हत्तरगीला आलो, मध्ये आधी कुठं थांबलो नाही, कारण की झोप पण नव्हती लागली, त्याच्यामुळं डायरेक्ट हत्तरगीला आलो। आता आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश आहे, टकटक झालो आहे एकदम। गाडीचा शो वगैरे धुतला, जरा गाडीला आतून पण पाणी वगैरे मारलं, जरा खराब झाली ती भरपूर, त्याच्यामुळं थोडा वेळ पण होता, त्याच्यामुळं आंघोळ वगैरे सगळंच करून घेतली, फ्रेश झालो, आता जेवायला चाललो। काल रात्री व्हिडिओ लवकर एंड केला मित्रांनो, कारण की लवकर अपलोड करायचा होता, कारण की माझा मुलगा तोरणा किल्ल्यावर फिरायला जाणार होता, त्याच्यामुळं त्याला रात्री निघायचं होतं 2:30, तर तिने लवकर एंड करायला सांगितलं म्हणून काल लवकर एंड केला। त्याच्यामुळं कालचा प्रवास आपला MRPL पंपावर संपला होता। मग तिथून निघालो, कुठंच झोपलो थांबलो नव्हतो, फक्त जेवणासाठी नॅशनल ढाब्यावर थांबलो। तिथून निघालो ते डायरेक्ट हत्तरगीलाच आलो, 5:30 बरोबर हत्तरगीला आलो, 5:30 झोपलो, 11 उठलो, त्याच्यानंतर बाकीचे सगळे कामं करत बसलो, त्याच्यात आता 1:30। आता जेवण करून घेतो मित्रांनो, भूक लागली कारण की, आणि जेवण करून मग बघू, थोडा थांबू कारण की ऊन आहे भरपूर। 1:45 निघू, नाहीतर 3:30 वगैरे निघू, बघू अजून नक्की नाही ठरवू आहे तसं कसं करायचं काय करायचं। तर आता जेवण करून घेतो मित्रांनो। पहिले मित्रांनो, संध्याकाळचे 4:30 निघालोय, आता ऊन वगैरे उतरलंय 12 उठलो, फ्रेश वगैरे झालो, झोप झाली 1 तास परत मस्तपैकी, आता फ्रेश झालो, चहा वगैरे पिलो, आता निघत आहे। आत्ता ऊन चांगलं गायब झालं, परत पडले, आता निघायचं। ते पुण्यातली एक गाडी होतं कोणतरी ड्रायव्हर, ते बाजूला एक ढाबा आहे या साईडला दिसतो, त्या ढाब्यात ड्रायव्हर लोकांची भांडणं झाले, 4-5 ड्रायव्हरनी मिळून वाटतं एका ड्रायव्हरला मारलं, तो बिचारा या ढाब्यामध्ये येऊन थांबलाय, आता घाबरलाय बिचारा खूप, ते पिलेले आहेत बाकीचे जण, 4-5 जण आहेत, ते 37 गाड आहेत। तर आता हा ढाब्यावाला गेलं तिथं कॉम्प्रमाइज करायला, पण पिल्यामुळं मारलंय, ते दोघं पण पळून गेलेत बिचारे, एक जण ह्या ढाब्यात थांबलाय लपून, आता बघूया। हॉटेलवाले गेलेत पिल्यामुळं, त्यांचं जरा दादागिरी करत, आणि 4-5 जण असल्यामुळं काय ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे, तर ढाब्यावाले पण म्हटले काय तू जास्त हे नको करू, थोड्या वेळाने ते निघून जातील, त्याच्यानंतर तू तुझी गाडी घेऊन जा, त्याच्यामुळं जरा तिथं वातावरण किरकिरीचं चालू आहे, तर जाऊन द्या आपण आपलं निघूयात मित्रांनो। आता मित्रांनो, संकेश्वरचे इथं एक छोटासा किल्ला आहे बघा, आपलं पर्वती एवढी हाईट असेल, वरती या साईडला थोडेसे घर वगैरे पण आहेत, वस्ती अशी छोटीशी, बारीक असा किल्ला, इथं पण त्याचा थोडासा भाग आहे। मित्रांनो, रात्रीचे 8:30 दत्त भवनला आलो आहे आता मी, जस्ट एवढ्यातच पोचलो, जेवायचा प्लॅनिंग आता दत्त भवनलाच आहे। नेमकं कुंदन शेठ पण आलेत, कुंदन शेठचं एक काम होतं सांगलीत, तर त्यांचं बोलणं झालं होतं माझं दुपारी, पण बरोबर ते टायमिंग मॅच झाला, 10-15 मिनिटात कुंदन शेठ पण पोचतील,
म्हटलं मी आल्यानंतर जेवण करू आणि जाऊ. ते छोटी गाडी घेऊन आलेत, एकटेच आहे ते पण कोणी नाही त्यांच्या बरोबर. थांबायला सांगितलं, मी म्हणत होतो मी चालतो पुढं म्हणून, थांब म्हटलं मी आलो जेवण करू आणि मग ते जातील पुढं निघून आणि मग आपण आपल्या मार्गे बघू. तर वाट त्यांची आता येतो म्हटते 10 मिनिटात, आले की मग जेवण करायला जाऊयात. दत्तभवनच्या पार्किंगलाच आहे. आता गाडी लावायचा खूप प्रॉब्लेम झालाय दत्तभवनला, सगळं रस्त्याचं काम चालू आहे, इथं दिसणार नाही. आता अंधार झालाय, सगळा रस्ता खोंदून ठेवलाय, सगळ्याच रस्त्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे आता पुढच्या वेळेस जरा गाडी लावायची अडचण होणार आहे. छोटी गाडी असेल तर काय प्रॉब्लेम नाही, पण मोठ्या गाड्यांना प्रॉब्लेम आहे. आता जर भेटली आपल्याला जागा तर कुंदन शेट आलं की जेवण करून निघूयात. मित्रांनो दत्तभवनला गर्दी बघा, आज रविवार असल्यामुळं गाड्याच गाड्या आहेत. इथं पण गाडी आहे, इथं पण गाड्या लागल्यात, इथं आपली गाडी लागली. आपली बघा VIP पार्किंग आहे एकदम. अजून इथं पण गाड्या आहेत बघा. संडे आहे ना, त्याच्यामुळं आज भरपूर गाड्या आहेत. इथं पण आहेत. कुंदन शेट यायचे आहेत, अजून येतील 1-5 मिनिटात. कुंदन शेट आले की जाऊयात जेवण करायला. नमस्कार मित्रांनो, रितेश सर 1 महिन्यानंतर भेटलेत परत तिथंच दत्तभुवन. ते पण कंटाळले होते आणि मी पण कंटाळलो होतो की कधी आमची भेट होईल. साहेब तर आहे, सगळ्यांना घेतो. आज झाली भेट, नुसती झाली नाही, आलो याला पण भेटायला. तो अर्धा रस्ता आला, मी अर्धा रस्ता आलो. मित्रांनो सकाळचे 4 वाजले, आत्ता पोचलो इथं वाकडला चामुंडाचे. इथं उशीरला झालं खूप, 11:15 नेरलेतून दत्तभवनवरून जेवण करून निघालो होतो मी आणि कुंदन शेट. कुंदन शेटला सांगितलं तुम्ही जाओ पुढं, थांबत होते ते गाडी घेत होते, म्हणजे सातारापर्यंत मी घेतो, तू छोटी गाडी घेऊन पुढं चल, पुढं जाऊन थोडा आराम कर, तोपर्यंत मी येतो ही गाडी मागं घेऊन. मी त्यांना म्हणतो ना तुम्ही छोटी गाडी घेऊन जाओ पटकन, नका थांबत बसू दुपारी, कारण की आराम वगैरे भरपूर झालता. त्याच्यामुळं ते निघून आलं पुढं. मी आलो मग कुठं, आधी पण मी थांबलो नाही, फक्त साताऱ्याच्या टोलनाकर फक्त पाणी घेतलं आणि तिथून परत पुढं आलो. आलो इथं, 3रा नंबर आहे आपला, होईल सकाळी गाडी लवकर खाली, काय अडचण नाही. 1 6 टायर, 1 12 टायर आहे, आणि 12 टायर आपलीच आहे फक्त, त्याच्यामुळे होऊ शकते आपली गाडी लवकर खाली. आता सकाळी शेट येतात बरोबर 6:30 वाजेपर्यंत, ते टपाल बघतील आणि मग ठरवतील कुठली गाडी कुठं खाली होईल, दुकानावर येतं कुठली गाडी होईल किंवा गोडाऊनला होईल काय होईल, ते सांगतील शेट आपल्याला. बघूयात आता सकाळी काय होतं काय नाही. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री, जय महाराष्ट्र.